प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। आज सादर करतोय महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा एक लेख। लेखाचं शीर्षक आहे मी आस्तिक का नाही। कुरुंदकर यांची ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। महाराष्ट्राच्या एका पिढीची वैचारिक जडणघडण ज्यांची पुस्तकं आणि ज्यांचे लेख वाचून झाली असे प्राध्यापक नरहर कुरुंदकर हे नांदेडला असत। माझी स्वतःची वैचारिक बैठकसुद्धा त्यांचीच शिवरात्र, अभयारण्य, पंडित जवाहरलाल नेहरू एक मागोवा इत्यादी पुस्तकं वाचून झालेली आहे। त्यामुळे मला हा लेख वाचताना आणि तो आपल्याशी शेअर करताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंदसुद्धा होत आहे। तर ऐकूया नरहर कुरुंदकर काय म्हणतात मी आस्तिक का नाही या विषयाबद्दल। मी ज्या घरात जन्माला आलो ते घर आस्तिकच आहे। माझे मामा आस्तिक, माझ्या भोवतालचं सर्व वातावरणच आस्तिक। जन्मल्याबरोबर मी देखील आई, बाबा, आत्या, मावशी असेच शब्द शिकलो। मी काही असं एकदम नाही म्हणालो की या जगात ईश्वर नाही। माझ्या नास्तिकपणाचा उदय मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा झालेला आहे। आणि मी जरी नास्तिक असलो तरी सामान्यपणे मी आस्तिकांच्या भावना दुखवत नाही। जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्या विरुद्ध झगडण्यात मला काही स्वारस्य नाही। एखाद्या माणसाने जर सांगितलं की देव आहे तर त्यामुळे माझं काहीच नुकसान होत नाही। आणि त्यालाही इतकी बुद्धी असायला पाहिजे की देव नाही असं म्हटल्याने त्याचंही काही नुकसान होत नाही, पण हे त्याच्या लक्षात येत नाही। देव आहे असं म्हटल्याने माझं तर काहीच नुकसान होत नाही। मी देवळात जातो, देवाच्या पाया पडतो, सर्व धार्मिक समारंभांना हजर राहतो, धर्मगुरूंच्या सुद्धा पाया पडतो, पण माझ्या घरी होता होई तो धार्मिक समारंभ करत नाही। आता जर बायको म्हणालीच की करायचंच तर मात्र करतो। कुठल्याही प्रकारे अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे ती माझ्यात नाही। आता माझ्यावर ही जबाबदारीच आहे की देव नाही हा मुद्दा असल्याने सर्व धार्मिक माणसांच्या भावना आपण दुखवल्याच पाहिजेत असं काही मी मानत नाही। माझं असं मत आहे की या जगात ईश्वर नाही आणि हे मत मी विचारपूर्वक बनवलेलं आहे। समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने हे हिताचं असेल तर हे मत मी अगदी आग्रहाने मांडेन। आस्तिकांच्या विरोधात उभा राहीन, तिथे मी कुणाचीही भीड मुरवत बाळगणार नाही। पण तसं काही चालत असेल तर मी उगीच कुणाशी भांडण करत बसणार नाही, कारण जीवनाचं माधुर्य पुष्कळसं अज्ञानातच भरलेलं आहे असं माझं मत आहे। जर एखाद्या वेळी बायको मला म्हणाली की तुमचे आणि आमचे ऋणानुबंध हे गतजन्मीचे आहेत तर मी उगीच आगाऊपणा करून असंही म्हणणार नाही की हे संबंध गतजन्मीचे नाहीत, ते याच जन्मीचे आहेत। कारण हे जर मी बायकोला सांगितलं तर एखाद्या वेळेस जेवायला मिळणार नाही, तेव्हा हे भांडण काही मी करणार नाही। एकदा माझ्या आईने मला विचारलं, अरे नरहरी तू नास्तिक, तू देव मानत नाहीस म्हणे, अरे मग मी मेल्यावर माझं श्राद्ध करशील की नाही? तेव्हा मी तिला विचारलं की आधी मला हे सांगा की तुमच्या दोघांपैकी कोण आधी मरणार? तेव्हा आई म्हणाली, अरे माझी इच्छाच असेल तर आहे व मरण यावं ही कुठल्याही बाईची इच्छा असणार ना। ठीक आहे, तू आधी मेलीस तर बाबा जोपर्यंत तुझ्या मागे पाहायला आहेत तोपर्यंत मी श्राद्ध करीन। जर बाबा मेले तर तू पाहायला आहेस तोपर्यंत श्राद्ध करीन। आता तुम्ही दोघंही गेल्यानंतर मी काय करीन ते मी सांगायला तयार आहे, पण ते पाहण्यासाठी तुम्ही नसणार ना। समजा मी असं सांगितलं की मी दोघांचंही श्राद्ध करीन आणि तसं मी काही केलं नाही तर तुम्हाला बरं वाटेल का? तेव्हा आई म्हणाली, अजिबात बरं वाटणार नाही। बरं, समजा मी नाही म्हटलं आणि पुढे मात्र श्राद्ध करतच राहिलो तर तुम्हाला वाईट वाटेल का? आई म्हणाली, तसंही नाही। हां, मग
तुम्ही ही श्रद्धा ठेवून असं म्हणायला हरकत नाही की तुमची श्राद्ध होतच राहणार. तेव्हा मी काही त्यांना असं नाही म्हटलं की मी काही तुमची श्राद्ध करणार नाही. एकदा माझ्या आजीने देव आहे हे सिद्ध करून दाखवणारा पुरावा मला दिला. नारळात पाणी हे देवाने घातलंय तेव्हा देव आहे असं तिचं म्हणणं. मी तिच्या समाधानासाठी असं म्हणालो, अगं आजी, आजपर्यंत हा मुद्दा मला कोणी पटवूनच दिला नव्हता, त्यामुळे आजपासून मी सुद्धा हे मानायला सुरुवात करतो की देव आहे. हे बघा, समाजातील हजारो लाखो माणसांच्या भावना या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आहेत. तेव्हा एवढाच जर मुद्दा असेल तर का म्हणून मी त्यांच्या भावना दुखवायच्या? जर एवढाच मुद्दा असेल तर मी सुद्धा माझ्या नास्तिकत्वाचा आग्रह धरायला तयार नाही. उगीच कुणाच्या आस्तिक्याच्या विरोधात भाषण देण्याची माझी काही इच्छा नाही. पण अडचणीची गोष्ट अशी आहे की मुद्दा फक्त एवढाच नाही तर सबंध समाजातील आस्तिक्य बुद्धी ही समाजाला हानिकारक असणाऱ्या सर्व चालीरीती, परंपरा, रूढी यांना घट्ट धरून बसते आणि समाजाचा पूर्ण विनाश झाला तरी तो विनाश नसून ते प्राक्तन आहे असं सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मग समाजाच्या प्रगतीच्या सर्व शक्यता या आस्तिक बुद्धीमुळे नाहीशा व्हायला लागतात. त्या दिवशी हे सांगण्याची वेळ येते की हा सर्व मूर्खपणाचा भाग आहे उरलेल्यांच्यासाठी आणि लबाडीचा भाग आहे काही जणांसाठी. शेवटी आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरतं नाही, हे भांडण तर सामाजिक प्रश्नांसाठी आहे. या नांदेड गावामध्ये आमचे एक मुसलमान मित्र मला म्हणाले, काओ इस्लामशी तुमचे काय मतभेद आहेत? मी म्हणालो, काहीच नाही, साधा मुद्दा आहे. तू मुसलमान आहेस, तुझा धर्मग्रंथावर विश्वास आहे. मी मुसलमान नाही, माझा धर्मग्रंथावर विश्वास नाही आणि कोणत्याच धर्मावर श्रद्धा नसल्यामुळे धर्मग्रंथांवर सुद्धा श्रद्धा नाही. हे बरोबर आहे की नाही? तो म्हणाला, बरोबर आहे, आणि उठून निघून गेला. सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हा माझ्या जीवनातलं फार मोठं दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. जन्मभराच्या अभ्यासामुळे माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचं कामच धर्माने सातत्याने केलं आहे. प्रगतीला अडथळा आणण्याचं काम धर्माने केलं आहे. मुद्दा असा आहे की कोणत्याही म्हणजे अगदी देवावरच्या श्रद्धेमुळे का होईना, जर माणसं नैतिक राहिली असती तर राहू द्या. ईश्वरावरील श्रद्धा माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडली असती तर कदाचित ईश्वराच्या श्रद्धेविरुद्ध कसं बोलावं याचा मी 10 वेळा विचार केला असता. धर्मावरची सर्व श्रद्धा सर्व अनैतिक बाबींचं समर्थन करण्यासाठीच जगाच्या इतिहासात वापरली गेली आहे. जगाचा आणि भारताचा इतिहास जर पाहिला तर असं आढळतं की मानवी जीवनातल्या सगळ्या अनैतिक बाबींच्या समर्थनासाठी धर्मावरची श्रद्धा शतकानुशतकं वापरली गेली आहे आणि लोकांनी ती कबूलसुद्धा केलेली आहे. पण धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर एकाही देवळाच्या जवळ इतकी संपत्ती जमा झाली नसती. देवाचं नाव घेऊन मटका चालवायचा, साईबाबाचं नाव घेऊन आकडा लावायचा, म्हणजे साईबाबाच्या नावाचा उपयोग जुगारासाठीच करायचा. माणसाच्या आस्तिक्य बुद्धीने स्वतःच्या सर्व भ्रष्टाचारांचं समर्थन परमेश्वराच्या नावावर हुडकून काढलं आणि म्हणून ईश्वर ही कल्पना शांततेला उपयोगी पडली नाही तर माणसं ईश्वराचं नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडतच राहिली. हाच जगाचा इतिहास आहे. सर्व हिंदू मुसलमानांची भांडणं त्यामुळेच आहेत. सगळी ख्रिश्चनांची, कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटांची भांडणं सुद्धा तीच आहेत. माणसाला शांततेने जीवन जगायला कधीही देव उपयोगी पडलेला नाही. माणसाला नीतिमान व्हायला कधीही देव उपयोगी पडलेला नाही आणि माणसाला सगळ्या समाजाच्या बरोबर त्या समाजाच्या ऱ्हासाला थांबवण्याची प्रेरणा कधीही देवाने दिलेली नाही. देवाचं काम पॉझिटिव्ह आहे पण तो हिंसेला उपयोगी पडला, पापाला उपयोगी पडला, मारामारीला उपयोगी पडला, पापाच्या समर्थनासाठी, अन्यायाच्या समर्थनासाठी उपयोगी पडला. नाहीतर
तुम्ही अस्पृश्यतेचं समर्थन कसं करता? 2000 वर्ष तुम्ही अस्पृश्यतेचं समर्थन करत आलात. माणसासारख्या माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच तुम्ही देत नाही आणि हे काम अत्यंत पवित्र आहे असं सांगता बेशरमपणे. याला देव उपयोगी पडतो, तसंच जगातल्या सगळ्या अनितीला सुद्धा देव उपयोगी पडतो. असा भाग असताना मग प्रश्न विचारात घ्यावा लागतो की मी आस्तिक आहे हे म्हणणं, नास्तिक आहे हे म्हणणं, या म्हणण्याला समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने काय अर्थ आहे? देवामुळे माणसं जर नैतिक राहिली असती तर मग देवाचं नाव घेऊ नका असं मी म्हणालो नसतो. उलट, माणसांनी नैतिक राहावं अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही मग श्रद्धा नसतानाही देव आहे अशा थापा देत राहिलो असतो. ईश्वर हा शेवटी तर्कवादाचा मुद्दा नाही. शेवटी माणूस दुःखात आल्यानंतर ईश्वराचं नाव घेतो, याला आमचा काही विरोध नाही. किंवा मी स्वतःसुद्धा दुःखात आल्यानंतर देवाचं नाव घेईन असा माझाही अंदाज आहे. ज्यावेळी आपण निराश होऊ त्यावेळी देवाचं नाव घेऊ, पण त्यामुळे देव आहे असं कुठे सिद्ध होतं? हा कुठला भ्रम आहे? अतिशय चतुर माणसं कोणत्या भ्रमाचं प्रतिपादन करू लागली आहेत हेच समजत नाही. ज्यावेळी सगळं संपून जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही, त्यावेळी देवाचं नाव घेणं हा त्याच्या अस्तित्वाचा सज्जड पुरावा आहे का? पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर 4-6 महिन्यांनी माणसाला काही बोलता येत नाही, त्याला हायड्रोफोबिया होतो. त्यावेळी तो जे बोलू लागतो ते भुंकल्यासारखं वाटू लागतं, पण खरं म्हणजे त्याला मरायचं नसतं, त्याची मरण्याची इच्छा नसते. आणि तो जे भुंकल्यासारखं बोलत असतो ते मला वाचवा, मला वाचवा असं तो म्हणत असतो. पण त्यामुळे देव आहे असं कसं सिद्ध होईल? जिथे काहीच माणसाचा उपाय चालत नाही तिथे देवाचं नाव घेता तेव्हा देव आहे हे सिद्ध होतं का? आम्ही तीर्थयात्रेला जातो तेव्हा राम राम असे शब्द म्हणतो, पण त्यामुळे काही राम सिद्ध झाला आहे का? खांद्यावर प्रेताचं ओझं घेऊन आम्ही निघतो आणि तोंडाने राम नाम सत्य है असं म्हणतो, त्यामुळे राम नाम सुद्धा सिद्ध होत नाही आणि राम सुद्धा सिद्ध होत नाही. देव हा तर्काचा विषय नाही तर तो अनुभवाचा विषय आहे. तेव्हा ज्यांना देवाचा अनुभव असेल त्यांनी देव आहे म्हणून सांगावं, ज्यांना तसा अनुभव नसेल त्यांनी नाही म्हणून सांगावं. एखादा अपवाद जाता कुणालाही परमेश्वराचा अनुभव आला आहे असं काही मला वाटत नाही. हे तुम्हाला मान्य आहे की देव हा तर्काचा विषयच नसल्यामुळे ज्यांना तो दिसतोय, जाणवत आहे, त्यांनी दिसतो आहे असं मानावं, आणि ज्यांना तो जाणवतच नाही त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगावं ना की देव नाहीये म्हणून. आपण इतकं तरी कबूल करायला तयार आहोत का? हे जर कबूल असेल तर 100 of 98 धार्मिक आणि सश्रद्ध माणसं ही अप्रामाणिक आहेत असं म्हणावं लागतं. आणि हाच तर माझा मुद्दा आहे की ईश्वरावरची श्रद्धासुद्धा तुम्हाला प्रामाणिक राहायला उपयोगी पडत नाही, शांत राहायला उपयोगी पडत नाही, समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नाही. माणसाच्या ठिकाणी किमान दानत्तर असायला पाहिजे की आपल्याला ईश्वरासंबंधी जे वाटतं ते खरं बोलावं. हे खरं सांगायला देखील ईश्वराची श्रद्धा उपयोगी पडलेली नाही. ईश्वर नेहमी अशीच प्रेरणा देत आला आहे की खोटं बोल, म्हणत रहा काशीस जावे नित्य वदावे असं तोंडाने म्हणत राहावं. देव आहे, देव आहे, मला तो दिसणार नाही पण आहे. कारण देव दिसण्या इतका मी कुठे पुण्यवान आहे? जे महान पुण्यवान आहेत त्यांना तो दिसतो, आणि जे कुणी महान पुण्यवान आहेत ते तर आपल्याला कधी दिसतच नाही. जर देव तर्काने सिद्ध होत असेल तर देव आहे हे कुणालाही कधीही सिद्ध करता येणार नाही. आणि जर देव ही तर्काने सिद्ध होणारी गोष्ट नसेल आणि ज्यांना देवाचा अनुभव नाही त्यांनी देव आहे असं मानणं हे अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. मी काही अणू पाहिलेला नाही तरी मी अणू आहे असं मानतो, कारण तो पुराव्याने सिद्ध करता येतो. ज्याचा अनुभवच मी घेतलेला नाही तरी पण त्याची शक्यता मी मानतो, कारण या गोष्टी पुराव्याने सिद्ध करता येणाऱ्या आहेत.
जे पुराव्याने सिद्ध करता येत नाही आणि प्रत्यक्ष अनुभवाचाही विषय नाही ते आहेच असं जर मी सांगत असेन, तर जे पुराव्याने सिद्ध करता येतं आणि जे प्रत्यक्षाचा विषय आहे ते नाही असं मला मानलं पाहिजे. हा मुद्दा लॉजिकचा आहे. देवाच्या नादी लागून माणूस उगीचच भ्रामक युक्तिवाद करत आहे आणि देवाच्या नादी लागून भ्रामक युक्तिवाद करत असताना माणसाला आपण बुद्धिवादी झालो आहोत असा निष्कारण भ्रम व्हायला लागतो. मी लहानपणापासून धर्मवाङ्मय वाचलंय. बहुतेक धार्मिक मंडळींनी जितकं धर्मवाङ्मय वाचलेलं असतं त्यापेक्षा अधिक मी ते वाचलंय आणि माझी श्रद्धा आहे की बहुतेक लोक धार्मिक आहेत याचं कारण त्यांनी धार्मिक वाङ्मय वाचलेलंच नाही. आणि प्रत्येक जण आपल्या धर्माचं वाङ्मय वाचायची टाळाटाळ करतो. आम्ही मूर्ख असल्यामुळे श्रद्धेने आम्ही आमच्या धर्माचं वाङ्मय वाचायला सुरुवात केली. हा आमच्या नास्तिकत्वाचा आरंभ आहे. गेल्या वर्षी मी लहान मुलांच्या मासिकासाठी एक लेख लिहिला आहे. ती गोष्ट अगदी खरी घडलेली आहे. उस्मानिया विद्यापीठाचे पहिले मराठी विभागाचे प्रमुख श्रीयुत काकासाहेब जोशी हे मी लहान असताना वसमतला आले होते. त्यांना गोष्टी सांगण्याचा खूप नाद, ही सर्व धार्मिक मंडळी. तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. देवाने एकदा काय केलं, समुद्र घुसळून काढण्याचं ठरवलं. मंदार पर्वताला केलं रवी, वासुकी नागाला केलं दाव. शेपटाकडून उभे राहिले देव, तोंडाकडून उभे राहिले राक्षस. मग त्यांनी समुद्र घुसळून काढला. त्यातून 14 रत्न बाहेर आली, देव अमृत प्याले वगैरे सारी कहाणी त्यांनी सांगितली. आणि नंतर ते मला म्हणाले, मी आता तुला ही कहाणी सांगितली, या कहाणीचं तात्पर्य काय ते सांग पाहू. तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की या कहाणीचं तात्पर्य असं की जे लबाड असतात त्यांना अमृत मिळतं. तेव्हा ते भयंकर चिडले, ऑफ झाले. ते म्हणाले, असं नाही, देवांना अमृत मिळालं तेव्हा आपण देवाच्या बाजूने राहावं. मी म्हणालो, मला तुमच्या कहाणीत जे जाणवलं ते इतकंच की जे लबाड असतात त्यांना अमृत मिळतं. तेव्हा त्यांनी मला शाप दिला की तू नरकात जाशील. आमच्याकडे वयाच्या 9व्या वर्षापासून हा मुद्दा आहे की तू नरकात जाशील. आमचे आदरणीय विद्वान यज्ञेश्वर कस्तुरे शास्त्री मला म्हणाले, अहो कुरुंकर, तुम्ही रोज नास्तिक्याच्या गोष्टी बोलता, पण आपण मेल्यानंतर नरकात जाऊ याची भीती तुम्हाला नाही का वाटत. तेव्हा मी त्यांना म्हटलं, नाही बुवा, आम्ही नरकात एक मोठा प्लॉट घेतला आहे आणि घर बांधण्याचं कामसुद्धा सुरू आहे. ते बांधून झाल्यानंतर तिथे आम्ही राहायला जाऊ, पण अधूनमधून तुम्हालासुद्धा नरकात यावं लागेल बरं का. का, मला कशाला तिथे यावं लागेल, त्यांनी विचारलं. तेव्हा मी म्हणालो, अहो, तुमच्या संस्कृत पाठशाळेच्या ग्रँडचे फॉर्म घेऊन हिंडेल कोण. तेव्हा ग्रँडसाठी तर यावंच लागेल ना तुम्हाला दर 8-15 दिवसांनी. कधीही आस्तिक मंडळींना असं वाटतच नाही की समोरच्या माणसाला तुम्ही नरकात जाल असं म्हणणं ही शिवी आहे. मी जर त्यांना असं म्हणालो की आपण अत्यंत मठ्ठ आहात तेव्हा आपण नरकातच जाणार, तर त्या माणसाला असं वाटेल की एवढा विद्वान माणूस, धार्मिक माणूस, त्याला तुम्ही अशा शिव्या देताय. पण त्यांनी जर असं सांगितलं की तुमचा देवावर विश्वास नाही ना, मग तुम्ही नरकात जाल, तर ती मात्र आम्हाला शिवी आहे असं काही वाटत नाही. या सर्व धार्मिक मंडळींना आपण समोरच्या माणसाचा अपमान करतोय याचा कॉमन सेन्ससुद्धा नसतो असा माझा अनुभव आहे. एकदा माझे मामा डॉक्टर नांदापूरकर यांचे गुरु चिम नी जोशी यांनी मला महाभारतातल्या आदिपर्वातील कश्यपाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो, तिचं तात्पर्य तू मला सांग. मी म्हणालो, चालेल, सांगा गोष्ट. त्यांनी मग गोष्ट सांगितली. कश्यप मुनींच्या दोन बायका होत्या. एकीचं नाव होतं विनता, दुसरीचं नाव कद्रू. या दोघींनी एकदा सिद्ध करायचं ठरवलं की सूर्याच्या रथाच्या घोड्याची शेपटी पांढरी की काळी. दोघींनी प्रतिज्ञा केली की जिचं म्हणणं खरं असेल तिने मालकीण व्हायचं आणि जिचं खोटं असेल तिने जन्मभर दासी व्हायचं. आणि नंतर कद्रूच्या लक्षात आलं की शेपूट पांढरंच आहे. तेव्हा
तिने आपल्या मुलांना म्हणजे सापांना असं सांगितलं की त्या शेपटीला तुम्ही मिठी मारा. तेव्हा नंतर विनता झाली दासी आणि कद्रू झाली मालकीण. मग पुढे गरुडाने आपल्या आईची या दास्यातून सुटका केली. अशी ही सगळी कहाणी सांगितल्यावर त्यांनी मला तात्पर्य विचारलं. तेव्हा मी त्यांना हा प्रश्न केला, मला आधी हे सांगा पाहू की ही कहाणी कलियुगातली आहे की त्रेतायुगातली, द्वापार युगातली की सत्ययुगातली. तेव्हा ते म्हणाले, ही कहाणी सत्ययुगातली आहे. मग मी त्यांना त्या कहाणीचं तात्पर्य सांगितलं. हे बघा, या कहाणीचं तात्पर्य असं आहे की सध्याच्या कलियुगात माणसं जशी द्वेष मत्सर करणारी, लबाड आणि लुच्ची आहेत, तशीच सत्ययुगात सुद्धा माणसं अशीच द्वेष मत्सर करणारी, लबाड आणि लुच्ची होती. जसा त्यावेळी लबाड आणि लुच्च्यांचा विजय होत होता, तसाच याही वेळेला लबाड आणि लुच्च्यांचा विजय होतो. तेव्हा आमचे मामा म्हणाले, आमचे गुरु असं म्हणतात की तू नरकात जाशील. तेव्हा मी त्यांच्या म्हणण्याला एंडॉर्स करतो की तू नक्कीच नरकात जाशील. तेव्हा माझ्या मनावर सगळ्या धर्मवाङ्मयाचे जे संस्कार झाले आहेत ते असे आहेत. इथे जागोजागी असा उल्लेख आहे की देवाने अमकी लबाडी केली आणि त्यांचा विजय झाला. देवांच्या सर्व विजयाच्या कहाण्या सर्व पुराणांमध्ये ठासून भरलेल्या आहेत आणि या सर्व कहाण्यांच्या मध्ये लबाडीचे उल्लेख आहेत. संबंध राक्षसांच्या पराभवाच्या कहाण्या पुराणांच्या मध्ये भरलेल्या आहेत. या राक्षसांच्या पराभवांच्या कहाण्यांमध्ये त्यांचा भोळेपणा हे कारण आहे. माणसं भोळी असल्यामुळे पराभूत झाली आणि जे लबाड होते ते देव मात्र विजयी झाले. एवढंच जर तुम्ही सांगणार असाल धर्मामधून, तर त्यातून जी प्रेरणा मिळणार आहे ती लबाड असणं अशीच मिळणार आहे. सज्जन असावं अशी नाही. ज्याला तुम्ही धर्माचं पूजनीय वाङ्मय समजता, त्या धर्माच्या पूजनीय वाङ्मयात माणसाला नैतिक करण्याची शक्ती नाही हे तुम्ही ओळखायला पाहिजे. धर्माच्या नावाने आपण इहलोकातील लबाड्यांचं संरक्षण करतो. धर्माच्या नावाने आपण सर्व प्रगतीचे अडथळे सांगतो. एवढंच जर आपण धर्माच्या नावाने करणार असलो, तर मग त्याच्या विरोधात राहणं आणि आपण आस्तिक नाही हे सांगणं आवश्यक होऊन जातं. आणि म्हणून मी आस्तिक नाही. श्रोते हो, डोळ्यात झणझणीत अंजन घालून आपले डोळे उघडणारा हा लेख लिहिला होता नरहर कुरुंदकर यांनी आणि त्याचं अभिवाचन केलं मी, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला हा लेख आणि हे अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहा. हा लेख आणि हे अभिवाचन आपल्याला आवडलं असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल आणि त्यावरील अन्य अभिवाचनं आवडली असल्यास माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.